स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक विजेवरील 123 पैकी 11 वातानुकूलित बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध झाल्या असतानाच वातानुकूलित बसगाड्यांचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय परिवहन समिती तसेच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे। या निर्णयानुसार वातानुकूलित बसचे कमीत कमी तिकीट दर 10 रुपये तर जास्तीत जास्त तिकीट 65 रुपये इतके करण्यात आले आहे। यापूर्वी कमीत कमी तिकीट 20 रुपये तर जास्तीत जास्त तिकीट 105 रुपये इतके होते। बसचे तिकीट दर निम्म्याने कमी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। ठाणे परिवहन उपक्रमामार्फत व्हॉल्वो वातानुकूलित बसगाड्या बोरिवली मार्गावर चालवण्यात येतात। या बसचे तिकीट दर 2 किलोमीटर अंतरापर्यंत 20 रुपये इतके आहे। याच मार्गावर बेसचे तिकीट दर 6 रुपये तर NMTचे तिकीट दर 10 रुपये इतके आकारले जात होते। कमी तिकीट दरामुळे प्रवाशांचा बेस किंवा NMMT बसगाड्यांकडे अधिक ओढा आहे। या पार्श्वभूमीवर पालिकेने आता प्रवाशांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाडे कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार 2 किलोमीटरसाठी 10 रुपये तर 40 किलोमीटरच्या प्रवाशासाठी 105 रुपयाऐवजी 65 रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे। त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास कमी दरामध्ये सुखकर होण्यास मदत होणार आहे। बांधकामावर कारवाई न करण्यासाठी 50,000 लाचेची मागणी करणारे सहाय्यक आयुक्त अजिजित गोवारी यांच्यासह 2 जणांना 20,000 लाच घेताना होळीच्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली। या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती क्रमांक 1 चे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी, प्रभारी मुकादम प्रकाश राजू सकट, कंत्राटी चालक प्रदीप निवृत्ती उमप यांनी बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एका बांधकाम धारकाकडे 50,000 मागणी केली होती। सदर बांधकाम धारकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेची मागणी करत असल्याची तक्रार 3 मार्चला केल्यावर तक्रारीची पडताळणी करून 6 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांच्यासाठी प्रभारी मुकादम प्रकाश संकत याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केले। संकत यांनी लाचेची रक्कम स्वीकारून कंत्राटी चालक प्रदीप निवृत्ती उमप यांच्याकडे गोवारी यांना देण्यासाठी दिली अशी विभागाला कबुली दिली। ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक आयुक्त अजित गोवारी, प्रभारी मुकादम प्रकाश संकत व कंत्राटी चालक प्रदीप उमप यांना अटक करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली। शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेकदा वाद झाला आहे। याआधी ठाण्यात शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला होता। ही घटना ताजी असतानाच पुन्हा ठाण्याच्या शिवाजीनगर येथील शिवसेना शाखेवरून दोन्ही गट आमनेसामने आले। यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। शिवसेना शाखेवर ताबा घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आपली भूमिका मांडली। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नरेश म्हस्के म्हणाले की शाखा शिवसेनेची आहे, ही आमची शाखा आहे, या ठिकाणी आमचे लोक बसून काम करतात। प्रताप सरनाईक यांनी शाखा बांधली आहे। धर्मवीर आनंदिगे यांच्यानंतर ठाण्याचा संपूर्ण कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला आहे। शाखेचं कुलूप तोडल्याबद्दल विचारलं असताना नरेश म्हस्के म्हणाले, हे पहा, कुलूप तोडायचं काही प्रश्नच नाही, या शाखेतून व्यवस्थित काम सुरू होतं। त्यांनी चुकीच्या पद्धतीने कुलूप लावलं, त्यांना आम्ही चावी मागितली पण त्यांनी चावी दिली नाही, त्यामुळे आम्ही कुलूप काढलं आहे। येथे ठाकरे गटाचे 1-2 लोक बसायचे, आम्ही त्यांना कधी अडथळा आणला नाही, पण आमच्याच घरात बसायला त्यांनी परवानगी मागावी लागत असेल तर आम्ही हे कधीच सहन करणार नाही। शिवसेना प्रमुखांनी आम्हाला अन्यायाविरोधात वाचा फोडण्याची शक्ती दिली आहे। निवडणूक आयोगानं शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता दिली, त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव वापरण्याची परवानगी दिली, ती कसबा पोटनुकीपुरती परवानगी होती। आता सुप्रीम कोर्टाची सुनावणी होईपर्यंत त्यांच्याकडे ते नाव आहे, त्यांना शिवसेना नाव लावायची परवानगी नाही, असंही म्हस्के म्हणाले। पुणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत
जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरा करण्यात आली. यावेळी त्यांनी नातू रुद्रांशकडून रंग लावून घेत सणाचा आनंद द्विगुणित केला. शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे यांची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबतही मिठाई वाटून धुळवड साजरी केली. त्यानंतर त्यांनी टेम्बिनाका येथील आनंद आश्रम परिसरातही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत उत्सव साजरा केला. नैसर्गिक रंगाचा वापर करून तसे पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यात धुळवडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील अनेक गृहसंकुलांमध्ये मैदानात धुळवडी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केली. राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्व सण उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाऊ लागलेत. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलिवंदन सणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. कळवा येथील मुकुंद केणे क्रीडा संकुलात सुदृढ महिला सुदृढ कुटुंब या संकल्पनेतून उमेद झोन सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी महिलांसाठी झुंबा, ॲक्युप्रेशर वॉक, योगा आणि खुली व्यायामशाळा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून या निमित्ताने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीने कळव्यातील महिलांना अनोखी भेट दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेन रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार केणे यांच्या संकल्पनेतून मुकुंद केणे क्रीडा संकुलात उमेन झोन सुरू करण्यात आला आहे. सुदृढ महिला सुदृढ कुटुंब या संकल्पनेतून क्रीडा संकुलामध्ये फक्त महिलांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ स्वर्गवासी मुकुंद केणे क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. विविध क्रीडा प्रकाराने सज्ज असलेल्या या क्रीडा संकुलात महिलांसाठी स्वतंत्र विभाग असावा अशी संकल्पना मंदार केणे यांनी मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेतून सुदृढ महिला सुदृढ कुटुंब हा विचार समोर ठेवून झुंबा, ॲक्युप्रेशर वॉक, योगा आणि खुली व्यायामशाळा या प्रकाराने सज्ज असलेला स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.